लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने आता वेग घेतला असून सिंहस्थ कामाचा आराखडा तयार करून शासनाला सादर करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। आराखडा तयार करण्याबरोबर सिंहस्थ कामाच्या निधीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी देखील या सल्लागार संस्थेवर सोपवली जाणार आहे। येत्या आठवड्याभरात यासाठी स्वारस्य देकार मागवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नाशिकात येत्या 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे। कुंभमेळ्याचे नियोजन आतापासूनच सुरू झालेलं आहे। महापालिका स्तरावर आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे। या बैठकीत सिंहस्थ आराखड्यासाठी साधुग्रामच्या जागेचं नियोजन, आरक्षण आणि अधिग्रहण यावर चर्चा करतानाच लाखो साधू महंत आणि भाविकांना विविध सेवा सुविधा पुरवण्याचा हाती घेण्यात येणाऱ्या सिंहस्थ कामाचा आराखडा तयार करण्याबाबतही चर्चा झाली आहे। सिंहस्थ कामासाठी हजारो कोटींच्या निधीची आवश्यकता भासणार आहे। केंद्र आणि राज्य शासनाकडून यासाठी निधी मागितला जाणार आहे। त्यापूर्वी त्यासाठी सिंहस्थ कामाचा सविस्तर आराखडा तयार करावा लागणार आहे। याकरता सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला। सिंहस्थ कामासाठी सविस्तर आराखडा तयार करून केंद्र आणि राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याबरोबरच या आराखड्यानुसार सिंहस्थ कामासाठी शासनाकडून निधी प्राप्त करून घेण्याकरता पत्रव्यवहार करणं आणि पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील सल्लागार संस्थेवर असणार आहे। याशिवाय सिंहस्थासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी होणाऱ्या बैठकांसाठी माहिती तयार करणं, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय आणि इतर शासकीय विभागांकडे होणाऱ्या बैठकींसाठी तयारी करणं, मनपातील विविध विभागांकडनं माहिती घेऊन प्रगती अहवाल तयार करणं सल्लागार समितीला करावी लागणार आहे। सल्लागार नियुक्तीसाठी येत्या आठवड्याभरातच स्वारस्य देकार मागवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीसाठी आवश्यक भूसंपादनाकरता शासनाकडे निधीची प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देतानाच सिंहस्थ पर्वणी काळात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी बाह्य आणि अंतर्गत वाहनतळाच्या निर्मितीसाठी तात्पुरत्या स्वरूपात जागांचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी भूसंपादन विभागाला दिले आहेत। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।